गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आपण आता संभाजी उद्यानावर उभे आहे. मुळा नदी आणि इथं कोपऱ्यात जर तुम्हाला दिसत असेल की तिथे गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशन आहे आणि ही मेट्रो पासून अशी सुरू होते. हे डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशन आणि त्याच्यापुढे संभाजी पार्क मेट्रो स्टेशन. 1 ऑगस्टला ह्या मेट्रोचं इथपासून म्हणजे गरवारे कॉलेजपासून ते रुबी हॉलपर्यंत एक्सटेन्शन होणार आहे. तर आपण रुबी हॉलपर्यंत जाण्याचा प्रयत्न करूयात. इकडे पुढे डेक्कन जिमखाना आणि मागे अलका टाकीज चौक. आता आपण सर्वात पहिल्यांदा गरवारे कॉलेजच्या मेट्रो स्टेशनपाशी जाऊ आणि तिथून पुढे जात जाऊ. आता गरवारे कॉलेजच्या मेट्रो स्टेशनकडे जाण्यासाठी पुन्हा थोडंसं मागे जावं लागेल आपल्याला. हे गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशन आहे. आत्ता सध्या वनाश ते गरवारे कॉलेजपर्यंत मेट्रो ऑलरेडी सुरू आहे आणि 1 तारखेला पंतप्रधान मोदींच्या हस्ते जे उद्घाटन होणार आहे ते ह्याच्या पुढे आहे असं ते रुबी हॉलपर्यंत जाणार आहे. उद्घाटन होणार आहे त्याचं म्हणजे मेट्रोचं एक्सपन्शन 1 तारखेला असं होणार आहे. हे इकडे पुढे रुबी हॉलकडे गेले. आपण आता पुढे जाऊया. मी मुद्दामून मागे एवढ्यासाठी आलो की रुबी गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशनचं एक्सटेन्शन पुढे कसं होतं ते. हे गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशन ज्याला पुढे सह्याद्री हॉस्पिटलसुद्धा म्हटलं आहे पुढे. आणि हे ह्याला नाव देण्याचं कारण त्याच्या शेजारी असणारे हे गरवारे महाविद्यालय. ह्याच कॉलेजमध्ये मी सुद्धा शिकलेलं आहे. हे ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे म्हणजे वनाजपासून मेट्रो ती इथे वनाजपासून गरवारे कॉलेजपर्यंत रेग्युलर मेट्रो चालू आहे. पण 1 तारखेला जे मी म्हटलं तुम्हाला की पंतप्रधान मोदींच्या हस्ते जे उद्घाटन होणार आहे ते ह्याच्या पुढे, तर आपण आता ह्याच्या पुढे जाऊयात. पूर्वी इथे ZB ब्रिजवर जाण्यासाठी रस्ता होता पण हे मेट्रोच्या कामासाठी तो ZB ब्रिज तोडला आहे आणि आता नवीन रस्ता हा असा करता येतो. म्हणजे पादर हे जे समोर दिसत असेल ते डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशन. ब्रिजवर जाण्यासाठी डेक्कन जिमखानावर जाण्यासाठी जे काम होणं बाकी आहे त्याची स्थिती अशी आहे अजून. महाराज रस्ता आणि हा इकडे मागे खाण्याकडे गेलेला रस्ता. आपण आता ZB ब्रिजवर उभे आहोत. हे डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशन म्हणजे गरवारे कॉलेज सब स्टेशन सोडलं की नंतर लागणार आहे हे डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशन. आणि ही नदी आणि याच्या पुढचं स्टेशन जर पाहिलं असेल आपल्याला आत्ता दिसणार नाही, नंतरच्या प्रेम नंतर पाहूया आपण, तर ते संभाजी गार्डन. म्हणजे इथून माझ्या नजरेत तरी दिसते पा हे मधल्या स्पीडमध्ये. संभाजी उद्यान मेट्रो स्टेशन हे जे असे 13 कॉलम आहेत हे 13 कॉलम सोडले की संभाजी उद्यान मेट्रो स्टेशन आहे. हे मागे आपण आत्ता एक्झॅक्टली डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशनच्या खाली उभं आहोत आणि हे समोर छोटंसं दिसत असेल ते
आता फ्रेममध्ये दिसणारच नाही आहे, पण ते संभाजी उद्यान मेट्रो स्टेशन आहे. मी जसं म्हटलं तुम्हाला, हे डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशन, आपण ह्याच्या अगोदरची फ्रेम घेतली होती ते या झेड ब्रिजवरनं, ह्या मध्ये जोर दिसत असेल त्या झेड ब्रिजवरनं घेतलं होतं. आणि ह्याच्या पुढचं स्टेशन मी जसं म्हटलं तसं संभाजी उद्यान मेट्रो स्टेशन. आणि आत्ता आपण उभे आहोत ते बाबा भिडे उड्डाणपुला ब्रिजवर, ह्याला बाबा भिडे ब्रिज म्हटलं जातं. हा पुण्यातला सर्वात छोटा ब्रिज म्हणावा लागेल. हा मागून जो रस्ता आला आहे तो डेक्कन जिमखान्याकडून. म्हणजे थोडक्यात आपण इकडे जे गरवारे स्टेशनपासून आलो आहे ती गरवारे स्टेशन इकडून अशी येऊन मेट्रो, त्याच्या पुढचं स्टेशन हे डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशन, आणि अगदी त्याच्या पुढचं थोडंसं छोटं दिसत असेल ते संभाजी उद्यान मेट्रो स्टेशन. आपण आता आणखी पुढे जाऊया. डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशनचं तर बरंचसं काम आपल्याला दिसतंय प्रत्यक्षात की व्हायचं आहे, पण ठीक आहे, जेव्हा फायनल होतील तेव्हा होतील. आता 1 तारखेपासून मोदींच्या हस्ते तर हा रूट सुरू होणार आहे. हे डेक्कन जिमखाना आणि हे लगेच त्याच्या पुढचं संभाजी उद्यान, आणि याच्या पुढे जी मेट्रो सुरू होणार आहे ती डेक्कन जिमखानाच आपलं, की त्यानंतर संभाजी उद्यान, त्याच्या पुढे कॉर्पोरेशन, आणि त्याच्या पुढे लगेच शिवाजीनगर म्हणजे सिव्हिल कोर्ट, आणि सिव्हिल कोर्टच्या पुढे आणखी एक स्टेशन आहे ज्याला मंगळवार पेठ किंवा आरटीओ ऑफिस, आणि पुणे स्टेशन, आणि नंतर मग लगेच रुबी हॉल. हे मागे आपण आलो आहे ते डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशनपासून पुढे आलो आहे, की त्याच्या पुढचं स्टेशन जसं मी म्हटलं तुम्हाला हे संभाजी उद्यान मेट्रो स्टेशन. आणि ह्याचं काम तर अपूर्ण आज असेलच, पण 1 तारखेला मोदींच्या हस्ते जे उद्घाटन एक्सटेन्शन होणार आहे मेट्रोचं, ते हे त्यातलं हे संभाजी उद्यान, त्याच्या पुढे असं ह्याच्या पुढचा स्टॉप आहे तो पुणे कॉर्पोरेशन, हे ओंकारेश्वर मंदिर. हे संभाजी उद्यान मेट्रो स्टेशनपासून आपण पुढे आलो की लगेच हा ओंकारेश्वर ब्रिज, ही मेट्रो अशी गेली आहे, मध्ये नदी आहे, आणि लगेच इमिजिएट त्याच्या पुढचं स्टेशन आहे ते कॉर्पोरेशन, पुणे महानगरपालिका कॉर्पोरेशन, मध्ये छोटंसं आपल्याला दिसत असेल तो शिवाजी ब्रिज. इमिजिएट दिसतं पाहिजे छत्रपती शिवाजी संभाजी उद्यान मेट्रो स्टेशन, लगेच पुणे कॉर्पोरेशन उद्यान, हा पुणे कॉर्पोरेशन मेट्रो स्टेशन. हे संभाजी उद्यान मेट्रो स्टेशनपासून पुढे एक्सटेन्शन जे झालेलं आहे ते ही नदी, पुणे महानगरपालिका मेट्रो स्टेशन, म्हणजे अशी पुढे थोडंसं आपल्याला जर दिसत असेल ते सिव्हिल कोर्ट, जिथे 0 पॉईंट आहे. म्हणजे 0 पॉईंट एवढ्यासाठी की स्वारगेट ते सिव्हिल कोर्टची पण लाईन तिथेच येणार आहे, त्यानंतर पिंपरी चिंचवडवरनं येणारी मेट्रोसुद्धा तिथेच येणार आहे, आणि पुढे मी नंतर माझ्या वाचनात असं आलं की हिंजवडी ते स्वारगेट जी त्याला एक्सटेन्शन पण शिवाजीनगरवरनं थोडंसं मिळणार आहे, पण ते पादचाऱ्यांसाठी. त्याला काय एक्सटेन्शनसाठी, म्हणजे 1 तारखेला जे होणार आहे मेट्रो स्टेशन ते मोदींच्या हस्ते 1 ऑगस्टला होणार आहे. हे सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन जे मी म्हटलं तेव्हा ते महानगरपालिकेचा स्टॉप मेट्रो स्टेशन सोडलं की त्याचं पुढचं स्टेशन हे सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन. आणि आपल्याला छोटंसं जर दिसत असेल
मी थोडासा कॅमेरा फिरवतो ज्या ब्रिजच्या पण इमिजिएट लगेच ते RTO किंवा मंगळवार पेठ मेट्रो स्टेशन आणि त्याच्या पुढे लगेच आपल्याला दिसणार नाही पण रुबी हॉल इथपर्यंत मेट्रो 1 तारखेला सुरू होणार आहे. तर आता आपण फक्त रुबी हॉलचं स्टेशन पाहू आणि नंतर मग व्हिडिओ बंद करूया. म्हणजे 10 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. आता रुबी हॉलचं मेट्रो स्टेशन पाहिलं की व्हिडिओ बंद करूयात. हे सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन जिथे अंडरग्राउंड मेट्रो स्टेशन पण आहेत आणि एलिव्हेटेडसुद्धा आहे. अंडरग्राउंडसाठी जाण्यासाठी हा मार्ग आहे आणि एलिव्हेटेडचा हा संपूर्ण पुढचा मार्ग आहे. हे 3-स्टोरी मेट्रो स्टेशन आहे. म्हणजे पिंपरी चिंचवडवरनं मेट्रो येणारी जी एलिव्हेटेड आणि अंडरग्राउंड आहे तीसुद्धा इथेच येणार आहे. इवन स्वारगेटवरनं येणारी मेट्रोसुद्धा इथेच येणार आहे आणि वनाजवरून वनाजपासून जी येणारी मेट्रो तीसुद्धा इथेच येणार आहे.